मुंबई एनसीबीने नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. गांजा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत एनसीबीच्या पथकाने ट्रक पकडला. नायगाव तालुक्यातील मांजरम या गावात ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये तब्बल 49 पोत्यात जवळपास 1 टन गांजा जप्त केला आहे. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून गांजा आणला जात असल्याची माहिती एनसीबीला होती. त्यानुसार एनसीबीचे एक पथक पाळत ठेवत होते. आज पहाटे नांदेड जिल्ह्यात ट्रक दाखल झाला. पाठलाग करत मांजरम येथे ट्रक पकडण्यात आला. हा गांजा जळगावमध्ये जाणार होता. जवळपास 4 कोटी इतका या गांजाची किंमत आहे.